जे गोकुळात केलं ते चरित्र त्या ठिकाणी भगवंताचं सांगावं. बरं, ते फक्त उच्चारावे असा शब्द वापरला, आचारावे असा शब्द वापरला नाही. कारण असं श्यामसुंदराचं चरित्र आचरण करता येत नाही. सप्ताह आहे गोकुळ अष्टमीचा आणि त्याच्यामध्ये रामकथा त्या ठिकाणी झाली. म्हणजे कृष्णाचं प्राकट्य पाहायचं आणि कथा रामाची आपण सगळ्यांनी पाहिली. का बरं राम पाहिला? राम पाहण्याचं कारण आधी राम व्हावं लागतं, मगच कृष्णाकडे जाता येते. हा महत्वाचा विचार. आधी रामायण पाहावं लागेल, मग त्या ठिकाणी कृष्णलीला पाहाव्या लागतील. रामाकडे का पाहावं? रामाचं त्या ठिकाणी आचरण घेण्यासारखं आहे. रामासारखा रामच आहे महाराज. रामासारखा पुत्र सापडणार नाही, रामासारखा भाऊ सापडणार नाही, रामासारखा पती सापडणार नाही, रामासारखा शत्रू सापडणार नाही, रामासारखा मित्र सापडणार नाही. राम हा रामच आहे. रामासारखा त्या ठिकाणी देव सापडणार नाही, रामासारखा भक्त सापडणार नाही, राम हा भक्त आहे. रामासारखा शिष्य सापडणार नाही, रामासारखा गुरु सापडणार नाही, राम रामच आहे. म्हणून राम आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला उतरेल तेव्हा आपण त्या ठिकाणी बोधरूपी कृष्णापर्यंत जाऊ शकतो. म्हणून राम हे आचरण आहे आणि कृष्ण त्या ठिकाणी महाराज हा बोध आहे. मग काय करावं? रामासारखं आचरण ज्या वेळेला आपलं घडेल त्यावेळेला आपण कृष्णलीलांमध्ये प्रवेश करू. पण कृष्णासारखं आचरण करायचं नाही महाराज. का बरं आचरण करायचं नाही? अरे कृष्णासारखं काय आचरण आपण करणार आहोत ना? त्या कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी महाराज 16108 बायका केल्या. किती? 16108 एवढ्या बायका श्रीकृष्ण परमात्म्याला होत्या. आपल्याला किती किती बायका आहेत? एक एकच आहे महाराज. फार तर फार दोन असतील, एखाद्याला चार असतील. पण 16,000 एवढ्या मोठी संख्या नाही ना महाराज. मग एक बायको असते इनमिन, ती बायको त्या ठिकाणी घरात घुसला का हातात पिशवी देते दर जाय शांगदाने घेऊन. एवढा कार्यक्रम सुरू होतो महाराज. एक जर नाकात नऊ आणते तर एवढ्या बायका सांभाळबर जाऊ द्या मरू, एखाद्याला तेही पटलं नाही. मग तो त्या ठिकाणी असा आहे. त्यानं ज्या वेळेला त्या ठिकाणी आग लागली ना जंगलाला, वनाला आग लागली, त्यानं आगच पिऊन टाकली. आपल्याला त्याच्यासारखं वागायचं म्हणलं आग पेता येईल का? एखादा इस्ताचा खडा ठेवून बघा बरं जिभेवर काय होत आहे ते. नाही ना महाराज, ते जमायसारखं. म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी जमणार नाही, त्याचं आचरण करता येत नाही. या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. त्यानं गोवर्धन पर्वत उचलला, त्यानं डोंगरच उचलला. आपल्याच्यानं गोणी उचलते का? नळोबर सांगतात, देवे उचलली सोबळे मेदिनी, तुमचे नि गोणी उचलवे. तुमच्याच्यानं गोणी उचलली जायना. म्हणजे 50 किलोचा कट्टा असतो, पण त्याच्यातच याचा कट्टा होऊन जातो. आता काय करावं? असं त्या ठिकाणी घडतं महाराज. म्हणून त्याचं चरित्र आचरण करायचं नाही, त्याच्या चरित्राचा उच्चार करायचा. ते चरित्र आनंद देणार आहे महाराज. उच्चार केल्यानंच आनंद देतं, हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. म्हणून उच्चार करावा. मग कोणत्या चरित्राचा उच्चार करावा? महाराज सांगतात, हे येदसे चरित्र केले नारायण, येदसे चरित्र केले नारायण, येदसे चरित्र केले नारायण, ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखित आहे. ये दसे दशे दशेत म्हणजे त्या ठिकाणी अवस्थेत. या अवस्थेत भगवंतानं चरित्र केलं. कोणत्या अवस्थेत? रांगणाच्या अवस्थेत. आणि गोधने राखित आहे.